नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अचानक पाहुणे घरी आले किंवा झटपट एखादा स्नॅक्सचा प्रकार बनवायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रोझन स्नॅक्सची एक सिरीज. तर त्यातलाच पहिला पदार्थ आहे चीज कॉर्न बॉल. आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथे कॉर्नफ्लॉरची स्लरी करणार आहोत. 4 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून एवढा मैदा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स. आता आवश्यकतेप्रमाणे आपण पाणी घालणार आहोत. कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जाडही नाही आहे, खूप पातळही नाही आहे. ही आपली स्लरी रेडी आहे, ती बाजूला ठेवूया. फ्रोझन चीज कॉर्न बॉल्स बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते किसून घेतलेले आहेत. त्यात आता आपण एक एक करून सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत. इथे मी स्वीट कॉर्न 1 कप उकडून घेतलेले होते, त्यातले अर्धे मी मिक्सरला एकदाच फिरवून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. हे अर्धे जे होते ते अख्खेच ठेवलेले आहेत, ते घालून घेऊया. इथे 1/2 कप एवढं पनीर किसून घेतलेलं आहे. त्यानंतर 1/2 कप हे प्रोसेस चीज घेतलेलं आहे, किसून घ्यायचे, ते पण मिक्स करूया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. 1/2 कप कोथिंबीर बारीक चिरून. 1 टेबलस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे. 1 टीस्पून चिली फ्लेक्स. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. इथे चीज आपण घातलेलं आहे, चीजमध्ये पण मीठ असतं. 3 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण रेडी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चीज स्टफ करायचं आहे. इथे आता आपण थोडंसं हातावर तेल घ्यायचं आहे. थोडंसं बॅटर घेऊन इथे मी मोझरेला चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत. हे असे मध्ये स्टफ करून आपण हे बंद करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे बॉल्स आपण आधी बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले चीज कॉर्न बॉल्स तयार आहेत. आता आपण ते कॉर्नफ्लॉरच्या स्लरीमध्ये बुडवायचे आहेत आणि ब्रेड क्रम्सवर घोळवून तयार करायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण हे सगळे जे बॉल्स आहेत हे तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपले चीज कॉर्न बॉल्स तयार आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे फ्रीज कसे करायचे आणि त्यानंतर ते काढून कसे फ्राय करायचे. त्यासाठी आपण काय करायचे की हे जे आता आपले बॉल्स तयार आहेत, आता हे 10 मिनिटांकरता आपण फ्रीझरमध्ये ठेवूया. हे तुम्ही बघू शकता, हे आपण 10 ते 15 मिनटं ठेवले होते फ्रीझरमध्ये, त्यामुळे थोडेसे फर्म होतात आणि एकमेकांना चिकटत नाही. हे आपण आता या झिपलॉक बॅगेमध्ये ठेवून देऊया. इथे आतमध्ये जी एअर असते ती थोडीशी अशी काढून घ्यायची आणि त्यानंतर ही बॅग बंद करायची. आणि आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. हे तुम्ही 2-3 महिने कितीही दिवस हे प्रिझर्व करू शकता. चीज कॉर्न बॉल्स तयार आहेत. आता मी ते तळणार आहे आणि त्याचा मस्त आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण कामाला लागायचे. तळण्याआधी एक सांगायचं की हे फ्रोझन असतात, त्यामुळे एकच पहिल्यांदी आपण हा कढईत टाकायचं आहे, कारण त्यामुळे तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं, कारण ते खूप थंड असतात. आणि मग हळूहळू सगळे तळायचे. तुम्हाला आणखी जर काही अशा फ्रोझन रेसिपीज हव्या असतील, बघायच्या असतील, तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला नक्की त्या रेसिपीज दाखवीन. जर एखादी रेसिपी मला माहीत नसेल तर मीसुद्धा ट्राय करून बघीन आणि तुम्हाला दाखवीन. तर अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहायचंय रुचकर मेजवानी. आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आता भेटूया पुढच्या भागात.